तीन षटकांचा असेल हा सामना. नाणेफेकीचा सर्कल मर्यादा नसेल मित्रांनो. सर्कल मर्यादा नसेल मित्रांनो. ओळाचीवाडी विपक्ष हा तिसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. ओळाचीवाडी विपक्ष टोकरखांड नाणेफेकीचा कॉल जिंकला. ओळाचीवाडी संघानं फलंदाजीसाठी आमंत्रित केला. ओळाचीवाडी या संघ टोकरखांड या संघाला चला पंच सामना सुरुवात सामन्याला सुरुवात करा. आपल्याला अजून एक सामना देखील खेळवायचा आहे. गोलंदाज ट्रॅकवर पहिला गोलंदाज सज्ज असेल. रवी हा गोलंदाज त्याचा मारा करेल विजय. विजय आणि संजयची जोडी आपण पाहतो टोकरखांड संघाकडनं. षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करेल विजय. रवी टू विजय चला पंचा. षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करेल विजय. यावेळेस मात्र पहिलाच बॉल मात्र स्वेर मारा खराब बॉल हाताळतो गोलंदाजचा रवी. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. पहिला चेंडू मात्र खराब चेंडूने सुरुवात करतो गोलंदाज रवी त्याचा मारा करेल विजय. षटकातील पुढील बॉल यास मात्र खुल्या टप्प्याचा बॉल होता. आडव्या पॅटने पटकन सजवलाय त्यावर मात्र एक धाव कंप्लीट. आणि बघता बघता एक चोरटी धाव. षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल विजय. याच मात्र खोलवा टप्प्याचा बॉल जितकी उंची तितका अंतर काढला नाही. क्षेत्ररक्षक आहे त्यावर मात्र अप्रतिम सेल. आणि विजय या फलंदाजाची खेळ मात्र संपुष्टात. पहिला झटका मात्र लागतो टोकरखांड या संघाला विजय या बॅटरच्या माध्यमातून. षटका दिला षटकातील पुढील बॉल त्याचा मारा करेल. या वेळेस मात्र कुठेतरी हा बॉल देखील येतोय निर्धाव. आता मात्र कमबॅक करतो गोलंदाज रवी. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रवी त्याचा मारा करेल एक्स वाय झेड. याच माझा खोला टप्प्याचा बॉल होता की ऑप्शनमध्ये चेंडू सी बारेच्या पार पहिला चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 7 या आकड्यावर. षटकातील अजुरिया दोन चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राइकवर गोलंदाज रवी त्याचा मारा करेल एक्स वाय झेड. याच मात्र खुल्या टप्प्याचा बॉल होता. नॉन स्टॉप रिजन लव चेंडू रवाना झाला. क्षेत्ररक्षक आहे परिणामी क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू सी बारेच्या पार पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 11 या आकड्यावर.
षटकातील शेवटचा बॉल, रविटो XYZ. षटकातील शेवटचा बॉल असेल त्याचा मार्ग करायला ठोकर कारण संघाकडनं वन डाऊनला आलेला फलंदाज यावेळेस देखील त्याच गॅप सिरीज मध्ये चेंडू पुन्हा एकदा चौकार. चौकाराच्या मदतीने धावपळ मात्र 15 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज राहुल त्याचा मारा करेला. याच मात्र खोलवा टप्प्याचा बॉल, त्यावर मात्र हवं तसा टायमिंग. हा संजयच्या बॅटमन पहिला षटकार. षटकातील पुढील पहिल्याच बॉलवर मात्र कुठेतरी संजयच्या बाटबंद षटकार. या देखील खोलवा टप्प्याचा पुरा एकदा हवं तसा टायमिंग. हा चीड मात्र आमच्या मंचाला सलामी देत चाललाय. साई सूट चषकातील हा दुसरा षटकार संजयच्या बाटबंद येतो आहे. या षटकाराच्या मदतीने धावल मात्र 27 या आकड्यावर. बॅक टू बॅक दोन चेडू हाताळले त्यावर मात्र बॅक टू बॅक दोन मोठे प्रहार संजयच्या बॅट मधन. षटकातील पुढील बॉल याच मात्र हाफ टॅकर होता त्यावर मात्र हवं तसा टायमिंग. पुन्हा एकदा हा सलगचा संजयच्या बॅट मधन तिसरा षटकार. अतिशय सुरेख पद्धतीचे मात्र आपण खेळ पाहतो संजय या बॅटरच्या माध्यमातून. नक्की त्याचा ज्या आशेने मात्र सलामीच्या ज्या आशेने मात्र मैदानाच्या आतमध्ये सलामीला गेला त्याचा कुठेतरी त्या फटक्याची अद्भुतता होती तेव्हाच फटक कुठेतरी इजिक्टेड करतो. याच मात्र मिस टायमिंग झाला परिणामी डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही. दोन धावा कम्प्लीट आणि या दोन धाव्याच्या मदतीने धावला का 35 या आकड्यावर. संजय हा फलंदाज मात्र बाद होतो आहे. नक्की जर आतापर्यंत अतिशय सुरेख फलंदाजी करत होता तो जो फलंदाज आतापर्यंत चौकार आणि षटकारांची भाषा बोलत होता तोच फलंदाज मात्र कुठेतरी डगआउटच्या असलेला परतवतो. हा शेवटच्या बॉलवर ते गोलंदाज राहुल आता मात्र संजयची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर दाखल होतो आहे तानाजी हा फलंदाज. आता मात्र या डावातील तिसरा आणि अंतिम षटक असेल. होळाचीवाडी संघाकडनं ते षटक हाताळ तिसरं षटक हाताळतो गोलंदाज आपण पाहतो तुळशीराम. त्याचा मारा करेल पुन्हा एकदा
एक्स वाई जेड हफल अंदाज, षटकातील पहिलाच बॉल त्याचा मारा करेल एक्स वाय झेड टुकरकाड संघाकडनं। षटकातील पहिलाच बॉल यावेळेस मात्र पहिलाच बॉल कुठेतरी स्वेअर मारा हतळतो गोलंदाजा पंचा। हा इथे पहिलाच बॉल मात्र निर्धाव, सुरुवात मात्र चांगले खेळला गोलंदाज तुळशीरामना। यावेळेस मी देखील बॅक टू बॅक दोन चेंड मात्र अतिशय सुरेख हातळतोय गोलंदाज तुळशीराम, अतिशय सुरेख गोलंदाजी हातळतोय आतापर्यंत। सलग दोन चेंड मात्र अतिशय सुरेख हातळलेत। षटकातील पुढील बॉल याच वेळेस देखील खोलव्या टप्प्याचा बॉल होता त्यावर मात्र थर्ड त्यावर मात्र एक धाव कंप्लीट आणि या एक धावेच्या मदतीने धावफलक मात्र 38 आकड्यावर। षटकातील अजूनही तीन चेंडू शिल्लक, पुन्हा एकदा गोलंदाज तुळशीराम तयार त्याचा वारा केला तानाजी अफलंदाज। याच मात्र फुल टॉस बॉल होता परिणामी फुल टॉस वर मात्र तो फुल टॉस वसूल करता आला नाही तानाजी बॅटरला, परिणामी तिसरीचा प्रयत्न झाला आणि बघता बघता तीन धाव देखील कंप्लीट आणि या तीन धावाच्या मदतीने धापलक मात्र 41 आकड्यावर। षटकातील आता मात्र शेवटचे दोन बॉल शिल्लक असतील गोलंदाज तुळशीरामच्या आणि त्याचा मारा करेला एक्स वाय झेड हा फलंदाज। षटकातील पाचवा बॉल त्याचा मारा करेला एक्स वाय झेड, यावेळेस देखील बॅट चिलडिंग याच्या त्यावर मात्र हा इथ डॉट बॉलनी एक गडी बाद। आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल, चला बॅटर थोडी काय करा। षटकातील शेवटचा बॉल असेल आणि या डावातील देखील शेवटचा बॉल असेल टोकरकड संघासमोर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज असेल तुळशीराम गोलंदाज त्याचा मारा करेल तानाजी फलंदाज, त्याला पंच घाई करा। षटकातील शेवटचा बॉल त्याचा मारा करेल तानाजी, धावसंख्या 41 आकड्यावर। फुल टॉस बॉल त्यावर मात्र फुल टॉस वसूल करतो तानाजी हा बॅटर, फुल टॉस बॉलने हा ठोकला षटकार, या षटकाराच्या मदतीने धाव फलक मात्र 47 आकड्यावर। सगळं टोकरकार संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या, आपल्याला अजून क्वालिफाय मॅच देखील खेळवायचा बाकी आहे। 18 चेंडू आणि 48 धावांचं समीकरण असेल आई गाव देवी ओळाची वाडी या संघासमोर।
चला ठोकर खान संघ क्षेत्ररक्षक अठरा चेंडू आणि 48 धावांचं समीकरण असेल. गुळाचीवाडी संघाकडनं मात्र सलामीवर मैदानात दाखल झाला रमेश आणि मंगेश आणि गोलंदाज ट्रॅकवर पहिले षटक हाताळण्यासाठी टुकरकांड संघाकडनं गोलंदाज अजय. षटकातील पहिलाच बॉल अजय टू रमेश. याच मात्र पहिलाच बॉल मात्र अतिशय खराब हाताळा खराब चेंडूने मात्र सुरुवात करतो गोलंदाज अजय आणि धाव फलक मात्र एक या आकड्यावर. याच मात्र खोला टप्प्याचा बॉल त्यावर मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे क्षेत्रक्षक आहे परिणामी क्षेत्रक्षकाला दस्तक पे बस्तक. हा ठोकला आहे पहिला षटकार रमेशच्या बॅटमॅन. या सहा धावेच्या मदतीने धाव फलक मात्र सात या आकड्यावर. षटकातील पुढील बॉल यावेळेस देखील खोला टप्प्याचा बॉल होता मिस्टामिंग झाला क्षेत्ररक्षक जुळले जातील त्यावर मात्र चेंडू धरण्याला दान केलाय तिसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता तीन धावा देखील कम्प्लीट. या तीन धावेच्या मदतीने धाव फलक 10 या आकड्यावर. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल त्यावर मात्र फुल टॉस वसूल करत आहे हवं असा टायमिंग आणि चिडू षटकार. या षटकाराच्या मदतीने धाव फलक मात्र 16 या आकड्यावर. याच मात्र लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग करतो चेंडू इट इज अ व्हाइट बॉल. या खरा बॉल धाव फलक मात्र 17 या आकड्यावर. षटकातील अजूनही मात्र तीन चेंडू शिल्लक असतील गोलंदाज अजयच्या त्याचा वारा करेल मंगेश फलंदाज. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक असतील अजय या गोलंदाजाचा त्याचा मारा करेल ओळाचीवाडी संघाकडनं मंगेश फलंदाज. याच मात्र हाफ ट्रॅकर होता परिणामी बॅटची लेडिंग आहे त्यावर मात्र एक धाव देखील नाही आणि हा इथे डॉट बॉल. याच मात्र खोला टप्प्याचा बॉल त्यावर मात्र हवं तसा टायमिंग हा मंगेशच्या बॅटमधनं सलग दुसरा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव फलक मात्र 23 या आकड्यावर. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल ओळाचीवाडी संघ. षटकातील शेवटचा बॉल अजय टू मंगेश. यावेळेस मात्र फुल टॉस परिणामी लेग स्टंपला बीट करून चेडू अवंतर हातळतो गोलंदाज अजय. धाव फलक मात्र 24 या आकड्यावर. यावेळेस देखील बॅक टू बॅक दोन चेडू मात्र अतिशय खराब हातळतो गोलंदाज अजय. आता कुठेतरी अचूक टप्प्यावर गोलंदाजीचा मारा करावा लागेल. षटकातील शेवटचा बॉल याच मात्र हाफ ट्रॅकर होता त्यावर मात्र टायमिंग प्रॉपर चेंडूने गाठलाय हवाई सफर हा ठोकलाय काव कॉर्नरच्या डोक्यावर हा सलगचा तिसरा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव फलक मात्र 31 या आकड्यावर. बारा चेडू 17 धावा. यावेळेस देखील रमेशच्या बॅट मध्ये देखील हा इथे दुसरा षटकार
आणि धाव फलक मात्र 37 या आकड्यावर. आता मात्र 11 चेंडू 11 धावा. यावेळी देखील कोलवा टप्प्याचा बॉल होता पर्यंत आम्ही मिस टायमिंग झाला. इथं डॉट बॉल. यावेळेस मात्र देखील पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, त्यावर मात्र अजून एक तडाखा रमेशच्या बॅटमध्ये, सलगचा 3रा षटकार. आता मात्र 5 धाव्याची गरज असेल ही गावदेवी होळाचीवाडी या संघाला विजय होण्यासाठी. यावेळेस देखील मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक आहे, त्यावर मात्र गडी बाद होतो रमेश हा फलंदाज. आता मात्र 8 चेंडू आणि 5 धावा. आठ चेंडू आणि 5 धावांचं समीकरण असताना बॅटर दाखल झालाय देबा हा फलंदाज. राईट आर्मवर विकेट, गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज एक्स वाय झेड टोकरकडनं संघाकडनं. 8 चेंडू आणि 5 धावांनी बॅटर देबा. षटकातील पुढील बॉल, यावेळेस मात्र 8 बॅटने गुडगाठते तमाशा देख हा देबाच्या बॅटमधन विजयी फटका. चला नक्कीच जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं गोड गोड कौतुक.